संजय राऊत यांना एक पत्र जे आहे ते तुम्ही लिहिलेलं आहे, का नेमकं हे पत्र तुम्ही लिहिलंय, काय सविस्तर सांगा. नाही, मुळात असं आहे की ज्या पद्धतीचे घटना किंवा प्रसंग किंवा त्यांचं बोलणं गेल्या काही महिन्यात झालं, तेव्हा मला मनापासून एक इच्छा होती, काळजी वाटत होती आणि त्या काळजीपोटीच हे पत्र लिहिलेलं. कदाचित ते जसं कंगना राणावतला नॉटी म्हणालेले तसं मला नॉटी म्हणू शकतील, पण हरकत नाही, मला माझ्या भावना व्यक्त करणं गरजेचं होतं. आणि विश्वास ठेवा, अगर ठेवू नका, काळजीपोटीच त्यांना लिहिलेलं पत्र आहे. बरं, त्यांची जशी भाषा झाली आहे, त्यांना जी समजेल अशा भाषेतच पत्र लिहिलं, म्हणजे त्यांना समजावी ती भाषा. आणि जर ते नसतं लिहिलं तर एक मनात रुखरुख लागून राहिली असती, म्हणून मी ते पत्र लिहिलंय. आता काही दिवसांनी काय होईल, जो बायडन, पुतीन, चार्ल्स एकमेकांना फोन करतील आणि कॉन्फरन्सवर विचारतील, अरे बाई संजय राऊत कोण आहे, तसं काही व्हायला नको म्हणून या काळजीपोटी लिहिलेलं पत्र आहे. पण याच्या अगोदर आपण पाहिलं तर संजय राऊतांवरती तुम्ही खालच्या पातळीवरती टीका करत होतात, अचानक काळजी कशी करता? नाही, मी खालच्या पातळीवर कधीच टीका नाही केली. तुम्ही सांगा मला एक वाक्य खालच्या पातळीवर टीका केली आहे. सकाळचा भोंगा वगैरे असे शब्द तुम्ही वापर, मग ही खालची पातळी कुठे झाली? ते बोलतात ती खालची पातळी नाही का? परवा ते बोलले पत्रकार परिषदेमध्ये, ती तुम्हाला खालची पातळी वाटते का? त्याला जर तुम्ही निवृत्तीची तुम्ही हा प्रश्न विचारलात का त्यांना, की तुम्ही या खालच्या पातळीवर कसं काय बोलता म्हणून? नाही ना. नेमकं पत्रात तुम्ही काय म्हटलेलं आहे त्याबद्दल जरा? नाही, त्या पत्रात सगळं सविस्तर लिहिलेलं आहे. पत्रात लिहिलेलं आहे, आपण पत्र सगळ्यांनी वाचावं. पत्रात जे मला म्हणायचं ते सगळं लिहिलेलं आहे. काल संजय राऊतांनी देशाचे गृहमंत्री असतील, राज्याचे गृहमंत्री असतील, दोन्ही शहरातले पोलीस आयुक्त असतील यांना पत्र लिहिलंय, त्यांना कुठेतरी मारण्याचा कट जो आहे तो रचला जातोय. श्रीकांत शिंदेचं सुद्धा नाव घेतलेलं आहे त्यावर. मी तुम्हाला सांगू ना की आपल्या मनासारख्या जेव्हा गोष्टी होत नाहीत तेव्हा माणसाला काही भास व्हायला लागतात. ती सिझोफ्रेनियाची पहिली स्टेज असते भास होणं, ही की मला कोणतरी मारतंय, मला कोणतरी ढकलतंय, किंवा मला कोणतरी पाण्यात बुडवतोय, मला कोणतरी ट्रेन खाली ढकलतंय, असे भास जेव्हा माणसाला व्हायला लागतात त्याला सिझोफ्रेनिया असं मानसिक भाषेत म्हणतात. नाही, मला माहीत नाही, मला काळजी वाटते. मला असं वाटतं उद्धव साहेबांनी पण त्यांची काळजी घेतली पाहिजे. शेवट महाराष्ट्राला नव्हे तर देशाला सुद्धा त्यांची गरज आहे. त्यांच्याकडे तर पक्षातच मोठे डॉक्टर आहेत, मी काय सजेस्ट करू. काल मुख्यमंत्री म्हणजे वर्ल्ड बँक ज्यांच्याकडनं सल्ला घेते एवढे डॉक्टर त्यांच्याकडे आहेत. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शिवसेनेची झाली. त्या बैठकीत स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा ठराव करण्यात आलेला आहे, कसं बघताय ठरावाकडे? दिलाच पाहिजे, त्यात काय विशेष म्हणजे मला असं वाटतं आता सरकारमध्ये आहेत त्यांनी, 13 खासदार आहेत त्यांचे, त्यांनी ती मागणी लावून धरली पाहिजे. नुसतं ठराव करून थांबू नये, मागणी लावून धरली पाहिजे. तुमचा पाठिंबा असेल या गोष्टी निश्चित. हिंदी में जानना चाहेंगे, आपने पत्र लिखा है संजय राउत जी को, क्या कहना चाहेंगे? देखिए ऐसा है, मेरे उनके किसी जमाने में, आज नहीं कहता हूँ, एक व्यक्तिगत संवाद था, एक व्यक्तिगत प्रेम था. और जिस तरीके का बयान वो जेल से आने के बाद कर रहे हैं, हो सकता है वह कुछ गुंडों के संगत में रह के थोड़े बिगड़ गए हैं. जिस तरीके का भाषा का प्रयोग कर रहे हैं, मुझे लगता है कि उस स्तर बहुत नीचे हो गया है. इसलिए मैंने उनको एक पत्र लिखा है. हो सकता है कि आदमी का क्या होता है कि अगर अपने मन की बात नहीं होती है तो वो थोड़ा चिड़चिड़ा हो जाता है, गुस्सेल हो जाता है. इसी प्रकार की भावना मेरी है और एक उनकी बहुत मुझे फिक्र रहती है और फिक्र के होने के कारण मैंने ये पत्र लिखा. आपने थोड़ी देर पहले कहा कि उन्हें कुछ बीमारी हो गई है. नहीं, हो गई है ऐसा नहीं है. मैंने कहा कि अगर वो सिज़ोफ्रेनिया की जो केस होती है उसमें लोगों को ये डर हमेशा सताते रहते कि कोई मुझे मारने आ रहा है, कोई मुझे ट्रेन के नीचे ढकेल लेगा, किसी ने मेरी सुपारी दी है. सिज़ोफ्रेनिया की वो पहली केस होती है तो उसके लिए मुझे लगता है कि ऐसे तो कुछ बात नहीं है ना, इसका उन्होंने जाके डॉक्टर के पास थोड़ा दिखाना चाहिए, ऐसा मेरी रिक्वेस्ट है. बाकी नहीं तो फिर क्या, नहीं तो कंगना राणावत को जैसे कहा वैसे मुझे भी नोटिस कहेंगे तो अलग बात है. कल एकनाथ शिंदे के अंडर कार्यकारिणी की मीटिंग हो गई है, एमएनएस किस तरह से देखती है इसकी? वो उनकी कार्यकारिणी, उनकी मीटिंग है, हमको क्या है, तो उनके पक्ष का फैसला है.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.